प्रत्येक शनिवारी गावातल्या मारुतीच्या देवळात देवदर्शनाला जाणे हा माझा लहानपणापासूनचा नित्यक्रम आहे. घरातून बाहेर पडताना मधल्या खोलीत एका कोपऱ्यात असलेल्या संगमरवरी देवळातील उदबत्त्या घेतो, पायात चपला घालून बाहेर पडतो. चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दोन उदबत्त्या लावून महाराजांना नमस्कार करतो. रस्त्याच्या डाव्या बाजूला असल्या गुजराच्या दुकानातून 2 रुपयांचं गोड तेल प्लॅस्टिकच्या पिशवीतून घेतो. हे तेल घेण्याचं कारण म्हणजे मारुतीच्या देवळाबाहेर दक्षिणेला मारुतीच्या नजरेसमोरच जो शनीचा दगडी खांब आहे त्या दगडी खांबावर वाहण्यासाठी हे तेल घेतो. त्यातील थोडे तेल आत देवळाच्या गाभाऱ्यात एका कोपऱ्यात जळणाऱ्या मंद पंक्तीत घालतो. देवापुढे उदबत्त्या लावून त्या गदाधारी हनुमंताला नमस्कार करतो. आजही मी शनिवारी नेहमीसारखा देवळाच्या दगडी कमानीतून प्रांगणात प्रवेश केला. तिथेच एका बाजूला पायातील चपला काढल्या. कमानीतून प्रवेश करताना कमानीच्या मध्यावर एका लोखंडी सळीला टांगल्या मोठ्या आकाराच्या पितळी घंटेला हात लावून तिचा मधला जाड लोखंडी टोल वाजवला. घंटा निनादली. आज जाताना लोक पहिल्यांदा देवळाबाहेरची कमानीतील घंटा का वाजवतात माहीत नव्हतं, तरीही मी ती वाजवत असे. लहानपणापासूनच इतर लोक वाजवतात म्हणून मलाही ती वाजवण्याची सवय लागली. मराठी शाळेत असताना ती मी सदुगुरुवाच्या खांद्यावर चढून वाजवत असे. पुढे उडी मारून वाजवायला लागलो. एकदा उडी मारताना पायच मुरगाळा आणि लंगडत घरी आलो. आईने पाठी धपाटा घालूनच पाय मुरगळ्याचं कारण विचारलं तेव्हा खरं ते सांगून टाकलं. एवढी उडी मारून घंटा वाजवायचं काही नडलं होतं का? आणि मग मीच आईला उलट प्रश्न करीत म्हणालो, आई देवळात जाताना माणसं दरवाजातील घंटा कशासाठी वाजवतात ग? त्यावर आई शांतपणे म्हणाली, आपण दर्शनासाठी आलोय हे आत गाभाऱ्यात असणाऱ्या देवाला कळावं म्हणून घंटा वाजवतात आणि देव आपल्या येण्याची दखल घेतो. आईचं हे स्पष्टीकरण मला खूप भावलं. मी लगेच आईस म्हणालो, म्हणून मी पण उडी मारून घंटा वाजवली आई. हुशार आहेस, म्हणून आई हसली. त्या दिवसापासून देवळातली घंटा मला आकर्षित करीत राहिली. आजही मी त्या घंटेला हात घालूनच प्रांगणात प्रवेश केला होता. प्रांगणातून पुढे गेलो त्यावेळी देवळाच्या दरवाजातून माझ्यापेक्षा थोड्या जास्त वयाच्या कोणीतरी व्यक्तीनं वाकून एकटक माझ्याकडे पाहिलं. त्याच्याकडे बघतच मी बाजूच्या दगडी चबुतऱ्यावर जाऊन बसलो. देवळात खूप गर्दी होती म्हणून थोडा वेळ बाहेरच थांबायचा निर्णय घेतला. चबुतऱ्यावर पाय सोडून मी बसलो पण माझी नजर दरवाजातल्या त्या व्यक्तीवरच होती, कारण मला चेहरा ओळखीचा वाटत होता. त्यालाही माझी ओळख पटली असावी. आणि मग माझ्या मनाचे कप्पे उलगडत गेले. खून पटली, ओळख लागली. हा तर गुरुवाचा सदू, मराठी शाळेतला जीवाभावाचा मैत्र. त्याची माझी गाठभेट इयत्ता 4थीच्या वर्गात झालेली. प्रत्येक वर्गात त्यानं 2 वर्षे खर्ची घातलेली आणि त्यामुळं वर्गात तो सर्वांपेक्षा थोराड वाटायचा, आमच्यापेक्षा वयानंही मोठा. 4थीला जिल्हा परिषदेचं बोर्ड होतं त्यामुळं त्यानं 3रा 4थीत प्रवेश घेतलेला. त्याच्या घरची परिस्थिती बरी होती, शिवाय आई वडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा. तो चांगली शाळा शिकावा असा वडिलांचा हट्ट असायचा. त्यामुळं कितीदा तरी एकाच वर्गात बसला तरी आपला मुलगा निदान 7वी झाला पाहिजे ही त्याच्या वडिलांची जिद्द. आणि त्या जिद्दीनंच सदू मराठी शाळेत टिकून होता. सदू अंगानं मोठा पण बुद्धीनं ढ होता. तरी पण कसा तरी 4थी सुटला. आता 7वीपर्यंत अडथळा नव्हता, वर्गात बसण्याचाही त्याचा कोपरा ठरलेला असायचा. त्याच्या जागेवर बसायची कोणाची हिंमत होत नव्हती. घराकडून येताना तो पिशवीतून गुळ शेंगा आणायचा, मधल्या सुट्टीत त्या मित्रांना वाटून आपणही खात बसायचा. त्यामुळं त्याचं मैत्रीचं कोंडाळं मोठं होतं. खेळात तो पुढा असायचा पण सूर्यवंशी मास्तरांनी घातलेलं गणित त्याचा जीव घ्यायचं
त्याला ते कधीच सुटायचं नाही. मग मास्तरांच्या तळपायाची आग मस्तकात जायची, त्यांच्या हातातील छडी सळसळू लागायची. मास्तर जातीनं बुरुड समाजातले, त्यामुळं 4 दिवसाला ते एक नवीन ओली बारीक विळूची छडी घेऊन यायचे. ती छडी घेऊन ते खुर्चीतून उठायचे, तिला हवेतच वाजवायचे, तिच्या आवाजानं मुलांना मुत्तायला व्हायचं. छडी घेऊन अंगावर धावून जात ते गुरुवाच्या सदूला म्हणायचे, लेखा सदिया, का मला पिडायला आलास माझ्याच वर्गात? तुला माझीच तुकडी दिसली वैर. पलीकडच्या हिंदूराव मास्तरांच्या वर्गात गेला असतास तर मेला असतास, असं म्हणत म्हणतच मास्तर सदूच्या दिशेनं पावले टाकायचे. तसा सदू गांगरून गेल्या कोकरासारखा कोपऱ्यात उठून उभा राहायच, थरथर कापायला लागायचा, त्याच्या तोंडातून शब्द फुटायचा नाही. मास्तर जवळ येतास तो मुलांच्या अंगावर उडी मारून दरवाजाकडे धावायचा. मग मास्तर ओरडून म्हणायचे, सदया बाहेर गेलास तर जीव घेईन, पाठीमागे फिर. त्यांच्या दहशतीनं सदू पाठीमागे फिरायचा. पुन्हा त्याचा आणि मास्तरांचा शाळाभर पाठशिवणीचा खेळ सुरू व्हायचा. शेवटी शेळीचं कोकरू वाघाला सापडावं तसं गुरुजींना व्हायचं. सदू सापडायचा, मास्तरांच्या हातातील ओली फोक सदूच्या पायाचे पिंढरे आणि पाठ फोडून काढायची. तो ठो ठो बोंबलायचा. पलीकडच्या वर्गातले थोरावडे गुरुजी वाकून वर्गात बघायचे व म्हणायचे, सूर्यवंशी पुरे झालं, कशाला मारता, ह्याला कसं शिकवावं तुम्ही सांगा, आणि वर सगळ्या वर्गातनं पळतय, लय जीव खाल्ला या पोरानं, असं म्हणून दमल्यासारखे गुरुजी खुर्चीला जाऊन चिकटायचे. वर्ग एकदम चिडीचूप व्हायचा. सदू बराच वेळ मुसमुसत राहायचा, त्यावर पुन्हा गुरुजी ओरडायचे, तोंड बंद कर आता, नाहीतर मेलास म्हणून समज. आता मरण्यापेक्षा तोंड बंद केलेलं बरं असं सदूला वाटायचं. सूर्यवंशी मास्तरांची वर्गालाच भीती वाटायची. पाया जाड जूड एका पट्ट्याचं मोठं पायतान, कमरेला धोतर, अंगात गुडग्याखाली लोंबणारा खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर खादीचीच टोपी, रंगानं गडी काळा कुळकुळीत, तशात ओटावर वाढल्या झुपकेदार मिशा, अंगापिंडानं मोठं असलेले हे गुरुजी लहान मुलांना गोष्टीतल्या सैतानासारखे जाड जूड वाटायचे. काही वेळानं मधली सुट्टी व्हायची. मास्तर हेड सरांच्या ऑफिसमध्ये चहापणाला जायचे, मुलं खेळायला म्हणून वर्गाबाहेर पडायची. मी सदूजवळ जायचा, त्याला मारल्याचं मला बोचायचं, मी त्याला बाहेर चल म्हणायचा. मग आणखीन 1-2 मित्र विचारपूस करायला येऊन मिळायचे. आम्ही 4-5 जण सदूला घेऊन वर्गाबाहेर येत असू. त्याच्यासोबत शाळेसमोरचा मोठा डांबरी रस्ता ओलांडून पलीकडच्या ममू आत्ताराच्या हॉटेलात जात. खरं तर आम्हाला तोच घेऊन जायचा. त्यावेळी हायवेलाही फारशी गर्दी नसायची. सदू खिशातून पावलीचं नाणं काढून ममूच्या हातावर टेकून कांदा भज्यांची ऑर्डर द्यायचा. भज्याचा पुडा वर्तमानपत्राच्या कागदात बांधून घ्यायचा. हॉटेलच्या पाठीमागच्या दारातून आम्ही मारुतीच्या देवळात प्रवेश करायचो. तोपर्यंत खमंग कांद्या भज्यांचा दरवळ अस्वस्थ करायचा. देवळा पाठीमाग गोल रिंगण बसायचं. सदू भजी वाटायचा, ती खाऊन झाल्यावर तो म्हणायचा, चला देवळात देवाला नवास बोलूया, साकडं घालूया. त्या नवसाचा आणि साकड्याचा अर्थ मला कळायचा नाही, पण सदूसाठी मी त्याच्या पाठीमागून देवळात जायचा. देवासमोरील घंटा वाजून तो मोठ्यानं देवाला म्हणायचा, देवा हे माझा हात बघ, मला मारणारा मास्तर लवकर मरू दे, त्यो जिजून मेला पाहिजेत, तुला पेढं आणि नारळ देतो. तो पुन्हा आमच्याकडे वळून म्हणायचा, हे नवास कुणी सुद्धा गुरुजीसनी बोलायचं नाही बरं का, तुम्हाला ह्या देवाची शपथ आहे. आमच्या बरोबरच्या चव्हाणाच्या बाळूला त्या शपथेची भीती वाटायची. तो सदूला आजीजीनं म्हणायचा, सदू सुटल्या म्हण, आम्ही कुणाला बोलत नाही, पण सुटल्या म्हण
त्यावर तो बरं सुटली बाबा असं म्हणायचा आणि मग त्यानं आम्हाला कोड्यात टाकलेली शपथ सुटायची, देवाची भीती संपायची. शिवाय आम्ही त्याच्या भजीखान्यात मिंदे, त्यामुळं त्याच्या होयला होय म्हणल्याशिवाय पर्याय नसायचा. आणि त्याच्या नवसानं खरंच हा मारकुटा गुरुजी मरणार असेल तर आम्हालाही बरं वाटायचं. व न मारहाण करणारा थोरावडी गुरुजी आपल्या वर्गावर येईल असं वाटत राहायचं. पण सदूचं हे नवस प्रत्यक्षात कधीच उतरलं नाही. त्याला गुरुजी पिटतच राहिले. गुरुजी मारतात म्हणून घरी बोलायची पण पंचायत होती, कारण त्याचा वडील त्याला म्हणायचा, सदू मार खाल्ल्याशिवाय इद्या येत नाही. जेवढा मास्तराचा मार लई तेवढी इद्या बी लई. हे त्याच्या वडिलांचं समीकरण. पण आई मात्र त्याच्यासाठी हळहळायची. मी कधीतरी त्याच्या घरी जायचा, त्याची आई देवळातून येणाऱ्या ओल्या खोबऱ्याची वाटी माझ्या हातावर ठेवायची, शिवाय एका पिशवीतून 5-10 भकले घालून ती पिशवी माझ्या हाती देत म्हणायची, हे बघले का सदूला काय कळायचं नाही, तुझ्या मास्तराला ही पिशवी दे. तिला म्हणावं सदूच्या आईनं खोबरं दिलंय. ती पिशवी मास्तरांना द्यायचं, माझ्या जीवावर यायचं. तरी पण भीत भीत मी ती देत असू. त्या पिशवीनं पुढं 8 दिवस सद्याचा मार थांबायचा, मग मला त्या पिशवीचा अर्थ कळायचा. अशा या सदूला वैतागून सूर्यवंशी मास्तरांनी त्याला 7वीत ढकलून दिला आणि ते पुन्हा 3रीच्या तुकडीवर गेले. ही ब्याद आता त्या कनवाळू थोरावड्याला सांभाळू देत, असे त्याने उद्गार काढलं. आम्ही सदूसह 7वीच्या वर्गात प्रवेश केला. थोरावडेंना बघून आनंद झाला. ते सानुगुरूंच्या सारखे मवाळ व भावनावश होते. मुलांना छडीने न मारता शिकवायचे हा त्यांचा विचार, त्यामुळे वर्गात छडीच नव्हती. ते प्रत्येक गोष्ट 4 वेळा समजावून सांगायचे, त्यामुळं सदू माराच्या कचाड्यातून सुटला. आमची त्याची संगत आणखीनच वाढली. आता अत्ताराचं हॉटेल नित्याचं झालं. त्याच्या हॉटेलचं खाली लोंबणारं पत्र्याचं शेड, त्याखाली असणारी काळी कळकट टेबलं, तिथली बाक, पुढंच वाजणारा पेटता स्टोव्ह आणि त्या स्टोव्हवर चढवलेली भज्यांची कढई किंवा काळकुट्ट पडलेलं चहाचं भांड, जर्मलचे ग्लास, हे सगळं आता घरचंच वाटायला लागलं. कारण मास्तरांच्या माराची भीती संपली होती. शाळेच्या सुट्टे दिवशी गावाबाहेरून सदैव वाहणाऱ्या ओढ्या काटून फिरणं सुरू झालं. आंबा, चिंचा, बोरी, आवळा यांचं आकर्षण वाढलं. झाडावर चढण्यात सदू पटायत होता. त्याच्या संगतीनं रानोमाळ फिरणं सुरू झालं. पण ही संगत बिघडत गेली. 7वीचा अभ्यास म्हणून आम्ही शाळेत झोपायला असायचो. तिथं अभ्यासापेक्षा गप्पाच जास्ती रंगायच्या. त्यात भूताखेतांच्या गोष्टी सुरू व्हायच्या. मुलं भीतीच्या दडपणाखाली गोठायची. संधी साधून सदू हळूच चड्डीच्या खिशातून रॉयल बिडीचा बंडल बाहेर काढायचा, काड्याची पेटी काढायचा, बंडलातील एक विडी काढून ती दातांच्या चिमटीत धरायचा, काडी ओढून दातातील विडी पेटवायचा, वर मोठ्यानं हसून आम्हाला म्हणायचा, मैत्रांनो भूत बिडीच्या जाळाला आणि धुराला लई भीत आहे, म्हणून मी आहे हो बिड्यांचा बंडल आणलाय. भूत विडीच्या जाळाला आणि धुराला भीतय ही सदूची कल्पना आम्हा सर्वांनाच पटली. आम्ही त्याच्याभोवती कोंडाळा करून वरांड्यातल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेलो. त्यानं पुन्हा भूताच्या गोष्टी सुरू केल्या. असं करता करता चव्हाणाच्या बाळ्यानं व धनगराच्या केरबानं बाळूकडून विड्या मागून घेतल्या. त्या शिलगावल्या, त्यांचे झुरके चालू झाले, त्यांना ठसका लागला, खोकल्याची उबळ आली. मग ती विडी शेजारच्या मुलाच्या हातात गेली, तशीच ती माझ्याही हाती आली, तोंडाला भिडली, पहिला झुरका भरला, नाक कान कोंडून गेलं, डोळ्यातून पाणी आलं,
आणि त्यानंतर शाळेच्या त्या अंधाऱ्या वरांड्यात रात्रीचं विड्या ओढणं नित्याचं झालं. एक दिवस ही विडीची बातमी फुटली. वर्गातल्या तानाजीनं ही बातमी सरळ हेडमास्तरांनाच दिली. हेडमास्तर फारच मारका माणूस, छडीशिवाय कधीच बोलायचा नाही. मुलांना मार देण्यात त्यांची गावात ख्याती होती. माणसं म्हणायची, पोरासनी खरा मार द्यावा तर तो हेडमास्तर हिंदूराव कदमानीच द्यावा, त्याच्यासारखा मार देणारा मास्तर नाही. अशी प्रसिद्धी असले हेडमास्तर सूर्यवंशी मास्तरांना घेऊन एका रात्री गुपचूप शाळेत आले. त्यांनी छापा घातला. त्यांना विड्या ओढणारं टोळकर रंगी हात सापडलं. कंदिलाच्या उजेडात त्यांनी सर्वांना वर्गात आणून उभं केलं. आमची ओळ लावली. दोघं दोन छड्या घेऊन उभी राहिली. प्रत्येकाला नंबरानं पुढं बोलावलं. पहिला प्रश्न केला, बोला मार खाणार का बाप्पाला बोलावून आणणार? या प्रश्नानं आम्हाला इकडं आड तिकडं विहीर. असं झालं, बाप्पाला आणावं तर विडीची बातमी घरात जाणार व बापही खूप मार देणार, त्यापेक्षा गुरुजींचाच मार बरा. असं म्हणून आम्ही मार खातो अशी उत्तरं दिली. त्यावर सदुला मास्तरांनी चड्डीत मुतपर्यंत मारला. आमचे हात पाय फोडून काढले. पाटलाचा संभा अंधारातून पळूनच गेला. त्या दिवशी पडले त्या मारानं पुढं आयुष्यभर कधी सदुला विसरलो नाही. सातवीतून हायस्कूलला मी इस्लामपूरला गेलो. जीवनाची वाट बदलली, मित्र बदलले, सदू नापास झाला. त्यानं देवळातल्या गुरवकीची आणि रानाची वाट धरली. त्यानंतर त्याचं दर्शन कमी झालं. तो कुठेतरी पुण्यात एका कंपनीत नोकरी लागल्याचं कळलं. त्याचा स्नेह संपला. आणि आज कित्येक वर्षांनी तुम्हाला देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर माझ्याकडे वाकून बघताना दिसला. मी दगडी कड्ड्यावरून उठलो. पहिल्यांदा शनीला तेल वाहिलं. त्याला नमस्कार घालून देवळाच्या पायऱ्या चढलो. देवळातली गर्दी ओसरली होती. मी आज जाताच सदू मला राम राम मास्तर म्हणाला. मीही त्याला राम राम घातला. मी उदबत्त्या लावून देवाचं दर्शन घेतलं. सदूला म्हणालो, तू खूप दिवसांनी दिसलास रे, कुठे होतास, काय चाललंय तुझं? त्यावर तो म्हणाला, होतो पुण्याला, पण तिथं बरं पडना म्हणून गावाकडे आलो. हे पुजारी पण करीत शेती बी बघतूया. असं बोलत तो देवळाच्या पायऱ्या उतरून माझ्याबरोबर बाहेर आला. आम्ही दोघंही दगडी चबुतऱ्यावर पाय सोडून बसलो. गप्पा सुरू झाल्या. मी विचारलं, कसं काय चाललंय, मुलं काय करतात? त्यावर उदास हसून तो म्हणाला, कुठली पोरं आणि कुठलं काय, वडील गेले त्याच वर्षी एका पाहुण्यानं आपली पुरगी गळ्यात बांधली, ती पण वाईट निघाली. ऐ लई दिवस नांदली नाही, एक दिवस पळून गेली ती कायमचीच गेली, परत आलीच नाही. असं म्हणून त्यानं दुःखाचा दीर्घ उसवासा सोडला. त्यावर मी म्हणालो, तुझी आई कशी आहे? तो शून्यात बघत म्हणाला, ती पण थकलीया, तिला भाकरी तुकडा बी मीच करून घालतोया. लग्नासाठी कर्ज काढलं होतं, ते फेडायला म्हणून निम्म रान ऐकलं. लई वाईट दिवस आलं बघ. मी हेलावलो. त्याला म्हणालो, निदान तुला एखादं मूल बाळ तरी असायला पाहिजे होत. त्यावर तो भोळसटपणे हसला. मला म्हणाला, पार कसं होणार मास्तर, आपल्यातच कमी आहे. डॉक्टरांचं औषध घेतलं पर उपयोग झाला नाही, मग मी आज बायकोचा नाद सोडून दिला. कोण बी आली तरी नांदायची नाही, मग कशाला लगीन करू, असा विचार केला. त्याचं हे बोलणं ऐकून मी खिन्न झालो.
त्याला काय बोलावं यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. कोरड्या सहानुभूतीपेक्षा त्याच्यासाठी मी काहीच करू शकत नव्हतो. मी दगडी जोत्यावरून उठलो, काहीच न बोलता जायला वळलो. तेव्हा तो म्हणाला, 10 रुपये असलं तर दे, आज सकाळच्या न देवळात बी काय जमलं नाही. घराकडं चहाची पावडर आणि साखऱ्या न्याचा आहे. मी मुकाटपणे शर्टाच्या खिशातून 10ची नोट काढून त्याच्या हातावर ठेवली व दरवाजातून बाहेर पडलो. पुढे काही दिवसांनी तो देवळात दिसायचा बंद झाला. मीही त्याला डोक्यातून बाजूला केला. मी दिवसभराच्या माझ्या व्यापात त्याला विसरून गेलो. अशीच काही वर्षे निघून गेली. मी सकाळी लवकर कॉलेजवर जायला माझी कार बाहेर काढली. इस्लामपूरच्या मधल्या रस्त्याला लागलो. शेजारच्या सीटवर वाटेत भेटलेला सुहास बसलेला. मी गावची हद्द ओलांडून गाडीला आणखी गती दिली. गाडी चिवट्याच्या माळाजवळ आली. समोरच रस्त्याची डावी बाजू धरून सदू लंगडत चाललेला. डावा हात व डावा पाय थोडा लुळा पडलेला. उजव्या हातात लांबडी खाकी रंगाची पिशवी, तिच्यात किंचितच ओझ असावं. अंगात मनगटापर्यंतच्या बाह्यांचा निळसर शर्ट, तो व खालची विजार ही मळलेली. पायात ओढत ओढत चाललेलं रबरी स्लीपर. डोक्यावरचे केस विस्कटलेले, दाढीचे पांढरे खूट वाढलेले, शरीर कृष झालेलं. एक पाय ओढत ओढत चालताना त्याची दमछाक होत होती. मी त्याला ओलांडून पुढे गेलो. गाडीतूनच तिरपी नजर त्याच्यावर गेली व काहीतरी आठवून गाडीला ब्रेक लावत शेजारच्या सुहासला म्हणालो, सुहास, हा सदू गुरव काय रे? होय, तो गुरुवाचा सदाच आहे, सुहास म्हणाला. त्यावर मी सुहासला म्हणालो, हाक दे त्याला, कुठे चालाय बघ. अरे तो लंगडतो कशानं? माझा ऐकून घेत सुहासनं खिडकीतून डोकं बाहेर काढून त्याला हाक दिली. तो झपाट्यानं पाय ओढीतच गाडीजवळ आला. मला बघून म्हणाला, तू आहेस वय? मी म्हटलं कोण हाक देतय, कुठे चाललास? मी विचारलं. इस्लामपूरला, तो बोलला. बैस पाठीमागे. असं म्हणून मी आतूनच पाठीमागचं दार उघडलं. तो कसा तरी पाठीमागच्या सीटवर बसला. मी गाडीला पुन्हा गती देत मधल्या आरशात पाहत त्याला म्हणालो, सदू, काय झालं म्हणायचं हे? तसा थोडा गंभीर होतच तो म्हणाला, नशिबानं पाठ घेतली. चाळत असताना दोस्तांनी पैसे खर्चून भजी चारायचा, आज तीच भजी खायला 1 रुपया बी नाही मिळत. एसटीला तिकीट काढायला पैसे नाहीत म्हणून असा चालत निघालो इस्लामपूरला. त्याच्या बोलण्यानं मीही अंतर्मुख झालो. काय बोलावं कळेना. त्याला म्हणालो, पण सदू, हे अपंग पण. तो म्हणाला, वरी संपत आलंय, लकवा झालाय. आपल्या कर्माचं भोग म्हणायचं, दुसरं काय. आकीवाटचं देशी औषध घेतलं म्हणून जरा सरळ झालोय, पण भोग तरी का रे? तू कधी कोणाचं वाईट केलं नाहीस, तुझा स्वभाव निष्पाप भोळा, काय वाईट केलंस तू जगाचं? असं मी त्याची कणव येऊन बोललो. या माझ्या बोलण्यावर तो डोळ्यातून अश्रू गाळत उदासवाना हसला. त्यावर विषय बदलत मी त्याला म्हणालो, अशा अवस्थेत तू चालत काय म्हणून निघालास, आणि एवढ्या सकाळी इस्लामपूरला काय अडलंय तुझ? तसा तो म्हणाला, जेवणाचा डबा पोच करायचा आहे म्हणून निघालो येरवाळी. डबा? कोणाला डबा? मी म्हणालो. तसा तो थोडा आनंदी होत म्हणाला, इस्लामपूरच्या सरकारी दवाखान्यात बायको बाळण झाली. तिथं तिचा बाप आणि आई आहे, त्यासनी जेवण पोच करायचं आहे. त्याचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी डोळे विस्पारून त्याला म्हणालो, तुझी बायको तर पूर्वीच पळून गेली म्हणालास, आणि आत्ता? होय, पण मी आज दुसरं लगीन केलंय.
तो दुसरं लग्न ते कधी केलंस? झालं 4 महिने लग्नाला, असं तो पूर्ण भोबळेपणानं बोलला. पुन्हा मला दुसरा धक्का बसला. मी आश्चर्यानं विचारलं, सध्या 4 महिने आणि बायको बाळण? तेवढ्या शांतपणे चेहऱ्यावरचे हावभाव न बदलता तो म्हणाला, वय 4 महिने झालं. लखवा झाला ह्या परिस्थितीतच लगीन बी झालं. पण 4 महिन्यात तुला मूल कसं झालं? तो थोडा दुःखी होत म्हणाला, काय सांगू मास्तर, आई पण फार थकली आहे. तिला आता काम जमना झालंय, त्यात माझी बी ही अवस्था. मग एका पाहुण्याची आधीच पोटुशी असलेली पोरगी सांगून आली. तिच्या पोटात कुणाचं तरी पाप वाढलं होत. पाहुण्याला बी त्वाण दडवायची पाळी आली होती. आमच्या आईला हे पटत नव्हतं, पण पाहुणा हटून बसला. तिनं पण आमच्या आईची समजूत काढून आपली पोटुशी लेख माझ्या गळ्यात घातली. मग मी आपण विचार केला, असं नका पोटुशी, आपल्याला तर कुठं पार होतय. आणि आईला बी भाकरी तुकडा घालायला कोणीतरी पाहिजेलच होत. मी असा अपंग झालूया, माझ्याच्यानं बी काय कामधंदा होत नाही. अशा परिस्थितीत हिची सोबत काय वाईट, असा विचार करून लावलं लगीन तिच्या बरोबर झालो मोकळा. त्याचं ते बोलणं माझ्या डोक्यावरून गेलं, तरी पण ते पटल्यासारखं वाटलं. मग मी त्याला विचारलं, काय झालंय, मुलगा की मुलगी? लक्ष्मी झाली या, तो म्हणाला. हे मला सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद अधिकच ओसंडला होता, पण मी मात्र गप्प झालो. इस्लामपुरात मुमीन मोहल्ल्याजवळ तो माझ्या गाडीतून खाली उतरला. हातातली खाकी पिशवी सावरीत म्हणाला, ये आलास तर घराकडे जिलेबी खायला देतो. मी गाडीला गती दिली. तो शेवटचं वाक्य मोठ्या आनंदानं बोलला आणि मी मात्र सुन्न झालो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.